नाशिक जवळ झालेल्या बस अपघाताविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, नाशिक जवळ झालेल्या अपघाताची चौकशी राज्य सरकार करत आहे. जे मृत्युमुखी पडले त्यांच्याबद्दल दुःख झाले. जे जखमी झाले त्यांना राज्य सरकारने वैद्यकीय मदत देऊन यंत्रणा अलर्ट ठेवली पाहिजे आणि राज्य सरकारच्या वतीनं या अपघाताची चौकशी होत आहे. चौकशीनंतर अपघाताची कारणं कळतील. तसेच शिवसेनेवर बोलताना ते म्हणाले, शिवसेनेच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोग निर्णय घेईल आणि दोन्ही गटांना तो मान्य करावा लागेल. राज्य सरकारचं अशी त्याची चौकशी होते आणि त्या चौकशीच्या नंतर त्याची कार्य करते. आत्ता जे जखमी झालेले लोक आहेत त्यांना लवकरात लवकर वैद्यकीय मदत कशी देता येईल ही राज्य सरकारची यंत्रणा आणि स्थानिक लोक मागत आहेत. जे गेले त्याच्याबद्दल सांगता येते दुःखद बाब आहे. त्या कुटुंबियांना एक जबरदस्त धक्का बसला. आपण सगळेच त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होऊ. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे, पुरावे मागितलेले आहे निवडणूक आयोगानं. काय सांगणार सर, काय वाटतं? मला काही सांगायचं कारण नाही. निवडणूक आयोग या संबंधीचा निकाल घेईल. पवार साहेब काल पाहिजे असेल तर त्यांचा निकाल असेल ती कुठल्याही राजकीय पक्षाला मान्य करेल. सर, काल मोहन भागवत एका कार्यक्रमात म्हणाले की जे इतिहासामध्ये काही अस्पृश्यता आणि सामाजिक विषमतेला जे घेऊन काही घडलं आहे तर आज आपल्याला त्याचा एक माफी मागण्याची वेळ आलेली आहे आणि आपण त्याचं पापक्षालन केलं पाहिजे ज्या ज्या लोकांनी तेव्हा अन्याय केले. असे की जे माझ्याही वाचण्यात आले की एक दिवस समाजाचे की समाजातल्या एका मोठ्या वर्गाला काही फेऱ्या ज्या यात्रा सहन करायला लागल्या आणि त्या यात्राच्या संबंधीची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्या घटकांना याची जाण व्हायला लागली. हा बदल हा योग्य बदल आहे पण नुसतं माफी मागून चालणार नाही. आपण व्यवहारामध्ये या सगळ्या वर्गाच्या संबंधीची भूमिका कशी घेतो याचा सगळ्या गोष्टी अजून होईल. ते एस टी कर्मचारी त्यांचं बडतर्फी मागे करून त्यांना जॉईन करून घेण्यात आपल्या घरावर शेती करताचं सरकारचा निकाल आहे. सरकारी बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.